अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। सर्वत्र कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने लॉकडाऊन घोषित केल्याने प्राथमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। याच काळात राज्य सरकारने सरकारी शाळेत मुलांना मिळणारा शालेय पोषण आहार पडून असल्याने तो मुलांना मिळावा यासाठी सर्व जिल्हा परिषद शाळांना पोषण आहार वाटप करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार जामनेर तालुक्यातील पळसखेडा येथे जिल्हा परिषद मराठी शाळेत गावातील मुलांना बोलावून सोशल डिस्टिंक्शनचे नियम पाळत गर्दी न करता पोषण आहार वाटप करण्यात आला। यामध्ये मुलांना तांदूळ, मूग डाळ, चवळी डाळ, मसूर डाळ व मटकीचे वाटप प्रत्येक मुलांना करण्यात आले। यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य हजर होते। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।